नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याच वेळेला फक्त आपण लक्ष्मीप्राप्तीचे उपाय, याचे उपाय, त्याचे उपाय ह्या सगळ्या गोष्टी करतो, आणि जे मूळ आहे ज्याचा दैनंदिन रोजच्या रोज आपण त्या गोष्टी केल्याने नकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावर, आपल्या जीवनावर पडत असतो, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि मग अशा वेळेला कितीही उपाय करा, कितीही उपवास करा, कितीही देवदेव करा, मग आपण म्हणतो की माझ्या घरामध्ये बरकत नाहीये, किंवा कोणत्याच उपायाचा मला हवा तसा अनुभव येत नाहीये. कारण तुम्ही स्वतःच माता लक्ष्मी येण्याचे जे मार्ग आहेत ते स्वतःच्या हाताने बंद करताय, स्वतःच्या हातानेच अलक्ष्मी तुमच्या घरामध्ये राहावी अशा गोष्टी करताय. त्याच्यामुळे लक्ष्मीप्राप्तीचे जे उपाय आहेत ना, ते तुमच्यासाठी काम करत नाहीयेत. किंवा जे घरामध्ये आपण म्हणतो बरकत व्हावी, ती आपल्या घरामध्ये बरकत होत नाहीये. तर सगळ्यात महत्त्वाचं की लक्ष्मीपूजनाच्या झाडूबद्दल तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याही पूर्वी जो आपला जुना झाडू आहे, आता काय होतं की लक्ष्मीपूजनासाठी आपण नवीन झाडू आणणार, पण जो जुना झाडू आहे त्याचं काय करावं, तो कधी टाकून द्यावा, याच्याबद्दलची सुद्धा माहिती बघणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं की घरामध्ये जो झाडू ठेवायचा असतो ना, तो नॉर्थ वेस्ट दिशेला ठेवायचा असतो, म्हणजे उत्तर पश्चिम दिशा जिथे येते तिथे ठेवायचा असतो, किंवा पश्चिम दिशेला ठेवायचा असतो. आता उभा ठेवावा की आडवा ठेवावा, तर बघा याच्यामध्ये खूप आहे. बरेच जण म्हणतात उभा ठेवा, बरेच जण म्हणतात आडवा ठेवा. माझं पर्सनली सांगायचं झालं तर कोण म्हटलं उभा ठेवा किंवा कोण म्हटलं आडवा ठेवा, याच्यापेक्षा तुम्ही स्वतः, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आडवा झाडू ठेवून बघा, तुम्हाला काय इफेक्ट जाणवतात. एक 8 दिवस लक्ष करा की मी आडवा झाडू झोपून ठेवलेला आहे तर मला माझ्या घरामध्ये काय अनुभव येत आहेत, किंवा काय फरक वाटत आहे. आणि एक 8 दिवस उभा ठेवा, मग त्या 8 दिवसामध्ये मला काय फरक जाणवत आहे, काय होत आहे, तर असं एक्सपेरिमेंट थोडं स्वतः करून बघा. आणि तुम्हाला कशा याच्यामध्ये की घरामध्ये एक प्रकारचा आनंद, शांतता, स्थिरता, की एखाद्या आठवड्यात समजा तुम्ही उभा ठेवला तर तुम्हाला वाटलं की हो, या आठवड्यात आमच्या घरात पैसे चांगले आले, किंवा घरात आनंदी वातावरण राहिलं, घरात हसतं खेळतं वातावरण, किंवा कोणताही अनावश्यक खर्च झाला नाही. सेम आडवं ठेवल्यानंतर सुद्धा या गोष्टी तुम्ही तपासून बघा. किंवा अजून काही, मी फक्त तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की या गोष्टी तपासा. याच्या व्यतिरिक्त आपल्याला आयुष्यामध्ये काय हवं असतं, सुख, समृद्धी, ऐश्वर, आनंद, आपले नातेवाईक वगैरे सगळे घरामध्ये येणे, घरात हसतं खेळतं वातावरण राहणे, या सगळ्या गोष्टी कसा झाडू ठेवल्यानंतर तुम्हाला जाणवतात, त्यानुसार तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. कारण मी सुद्धा बऱ्याच वेळेला यानुसारच काही ज्या गोष्टी असतात त्या भलेही सांगितल्या असं करा तसं करा असतात, पण आपल्याला काय केल्यानंतर त्याचा अधिक लाभ जाणवतो हे तुम्ही तपासा आणि त्यानुसार करा. कारण बरेच जण याच्यामध्ये कन्फ्युजन होतात की ते बरेच जण म्हणतात की उभा ठेवा, बरेच जण म्हणतात आडवा ठेवा, मग नेमकं करायचं काय. तर तुम्ही असं एक्सपेरिमेंट करून तुमचं तुम्हीच ठरवा की तुम्हाला काय कसा ठेवायचा आहे तो झाडू. आता तुम्हाला जर जुना झाडू फेकून द्यायचा असेल, 12 महिने वर्षभरात कधीसुद्धा तुम्हाला जर तुमचा झाडू जुना झाला, किंवा तुमचा फळा जुना झाला, किंवा देवघरामध्ये जो आपण छोटीशी केरसुणी वापरतो तर ती तुम्हाला टाकून द्यायची असेल, तर ती कधीही गुरुवारी किंवा शुक्रवारी आपल्या घरातला कोणताही झाडू असेल, फळा असेल किंवा देवघरातलंही असेल, कधीच टाकून द्यायचं नाही. कारण फळा झाडू जे आहे हे आपण लक्ष्मी स्वरूप मानतो, त्याच्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी तुम्ही कधीही हे घराबाहेर काढू नका आणि टाकून देऊ नका. आता तुम्ही म्हणाल मग गुरुवारी शुक्रवारी टाकून द्यायचं नाही, तर टाकून कोणत्या दिवशी द्यायचं आहे, तर जुना झाडू वगैरे जे आहे ना ते तुम्ही एकतर अमावस्येच्या दिवशी टाकून द्या, किंवा तुम्ही शनिवारी टाकून द्या. हे जे 2 दिवस आहेत ना ते शुभ मानले जातात, किंवा चांगलं या दिवशी सांगितलं जातं की जुना झाडू जो आहे ना तो टाकून द्यायचा. आणि जो आपल्या घरामध्ये झाडू आहे ना तो कधीही पूर्ण खुरटा, म्हणजे त्याच्या समोरचे सगळे त्याचे केस निघून गेलेले आहेत आणि अगदी शेवटी शेवटी थोडं राहिले आहे, त्यांनीच आपण झाडतोय, त्यांनीच आपण झाडतोय, तर याच्यामुळे बघा तुमच्या घरामध्ये तुम्हाला भांडणं होताना, आजारपण वाढताना, किंवा घरामध्ये कटकटी होताना अशा गोष्टी तुम्हाला जाणवू लागतील. त्याच्यामुळे झाडू पूर्ण त्याला खुरटा होईपर्यंत, म्हणजे सगळे समोरचे जे झाडायचे केस असतात ते तुटून तुटून गेले आणि मागेपर्यंत राहिला, तर एवढं होईपर्यंत झाडू कधीच आपल्या घरात ठेवायचं नाही आणि त्याने झाडायचं नाही. याने आपल्या घराची स्वच्छता होण्याच्या ऐवजी अलक्ष्मी दरिद्रता बाहेर जाण्याच्या ऐवजी ती तुमच्या घरामध्ये राहत आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. मी बऱ्याच जणांच्या घरी बघितलेलं आहे की सगळ्या गोष्टी अगदी टापटीप, मोठे मोठे सगळ्या वस्तू आहेत घरात, महिन्याला कपड्याची शॉपिंग वगैरे हे सगळं करतात, आणि बाहेरचा अंगण झाडायचा जो आपला फडा असतो तो बघितला किंवा झाडू बघितला
तर त्याला समोर केस नसतात आणि त्यानेच ते झाडतात, हे करतात. तर याच्यामध्ये लोकांचं नुकसान नाहीये किंवा तू काही हे नाही, ह्याच्यामध्ये तुमचंच नुकसान आहे. तुम्ही येणारी जी लक्ष्मी आहे ती तुम्ही थांबवताय. आता इथे म्हणतात मग लक्ष्मी म्हणजे काय, पैसाच, पैसा तो येतो, पण लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही, लक्ष्मी म्हणजे आनंद, लक्ष्मी म्हणजे कुटुंबामध्ये एकोपा, लक्ष्मी म्हणजे कुटुंबामध्ये प्रेम, लक्ष्मी म्हणजे घरातील सर्वांना उत्तम आरोग्य, लक्ष्मी म्हणजे घरामध्ये हस्तखेळतं वातावरण, लक्ष्मी म्हणजे तुमचं घर गोकुळासारखं असणं, लक्ष्मी म्हणजे तुमच्या घरामध्ये शेजारी पाजारी येत आहेत, नातेवाईक येत आहेत, सगळेजण येत आहेत, मिळून मिसळून तुम्ही सगळ्या गोष्टी सणवार वगैरे साजरे करताय किंवा तुमचे दिवस कटतायत, तर हे सगळं असणं म्हणजे लक्ष्मी कृपा असणं होय. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही, पण आपण काय लक्ष्मी म्हटलं की फक्त पैशाच्या वेनीच आपण बघतो, तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात. त्याच्यामुळे तसा खुरटा झाडू जो आहे ना तो आपल्याला वापरायचा नाहीये. तुम्हाला वाटलं की चला समोरचे केस वगैरे त्याचे गेलेले आहेत जास्त, समोरचं खुरटा होत आहे झाडू, तो बदलायचा अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारी टाकून द्यायचा आणि गुरुवार शुक्रवारी टाकून द्यायचा नाही, हे महत्त्वाचा नियम. आता लक्ष्मीपूजनाचा जो झाडू आहे तो आपल्याला धनतेरसच्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायचा आहे. धनतेरसच्या दिवशी झाडू खरेदी करताना आपण जो उभा झाडू असतो, तुम्हाला जो तो हवा असेल तर तो सुद्धा आपण घेऊ शकतो, कारण आजकाल फ्लॅटमध्ये आपल्याला जो झाडू असतो खाली वाकून हे करायचा त्याची तर गरज पडत नाही. त्याची गरज कशी गावाकडे वगैरे जेव्हा आपण अंगण झाडतो वगैरे, किंवा जी खडबड फरशी असते त्याच्यावर आपण तो वापरतो. पण मग त्या झाडूला या लक्ष्मीपूजनामध्ये खूप जास्त महत्त्व आहे. मग तेवढा मोठा झाडू नाही ना, मग आपण छोटेसे असे झाडू सुद्धा असतात बघा, ज्याला केरसुनी म्हटलं जातं, तर आपण देवपूजेसाठी म्हणजे देवघरात देवघर वगैरे स्वच्छ करण्यासाठी तसा छोटासा झाडू आपल्याला जो आहे तो विकत घ्यायचा आहे धनत्रयोदशीच्या दिवशी. बघा इथे तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतंय, हा मोठा झाडू जो आहे तो आपण घरामध्ये वापरतो आणि छोटा जो आहे तो आपण घरी देवघर वगैरे हे करण्यासाठी वापरतो. आणि तुमच्याकडे जर अंगण वगैरे असेल मोठं तर तुम्ही मोठासुद्धा झाडू जो फडा जो आहे तो तुम्ही घेऊ शकता. आता हा जेव्हा आपण फडा घेतो तर हा आपण लक्ष्मी स्वरूप मानून आपण धनतेरसच्या दिवशी किंवा तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर खरेदी करत असाल किंवा दिवाळीच्या दिवसात खरेदी करत असाल तर आपण माता लक्ष्मी स्वरूप तो झाडू घेतो आणि तो आपल्या घरी आपण आणत असतो. त्याच्यामुळे झाडू आपण घेतला की त्या दिवशी घरून आपण जाताना एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये हळद कुंकू घेऊन जायचं किंवा आपला करंडा असतो कुंकवाचा तो सोबत घेऊन जायचा. झाडू घेतला, आपण जो झाडू घेणार आहोत की हातात हा हा माझा झाडू आहे, त्याला तिथे आपण कुंकू लावायचं आणि तो झाडू उचलायचा. आणि त्या दिवशी झाडू वगैरे खरेदी करायची ना तर एक पिशवी घेऊन जायची घरून जाताना, हातामध्ये तो तसाच फरफटत फरफटत तो ऑटोमध्ये पायाच्या दोन्ही पायाच्या मध्ये ठेवायचा. ऑटोमध्ये खूप गर्दी आहे मग पायाच्या तिथे खाली ठेवायचा किंवा समोर ऑटोच्या तिथे ठेवायचा, किंवा तुम्ही बसमध्ये कुठे येत असाल तर त्या सांदीमध्ये पायाच्या ठेवायचा, असं करायचं नाही. इथे गोष्ट लक्षात घ्या की ह्या पण लक्ष्मी स्वरूप आणतोय. आणि ही चूक बरेच जण करतात की झाडू घेताना तर ते आपण तसा घेतो, घरी आल्यावर त्याची पूजा पण करतो, पण दुकानातून घरी आणताना तो खाली ठेवून ऑटोमध्ये बसमध्ये खाली ठेवून दोन्ही पायाच्या मध्ये ठेवून किंवा पायाच्या इकडे तिकडे ठेवून असा आणतो, किंवा खाली झाडू ठेवायचा त्याच्यावर बसायचा तसा घेऊन यायचा, ह्या चुका करायच्या नाही. झाडू घ्यायला जाण्यासाठी घरातून पिशवी घेऊन जायची, कुंकू घेऊन जायचं, त्याला लावायचं, तो झाडू घ्यायचा, पिशवीमध्ये ठेवायचा, पिशवी हातामध्ये घ्यायची, ज्या पिशवीमध्ये झाडू आहे किंवा लक्ष्मीपूजनाच्या आपण धनतेरसच्या दिवशी ज्या वस्तू खरेदी करतोय तर ती पिशवी मांडीवर ठेवायची, दोन्ही पायाच्या मध्ये वगैरे ती ठेवायची नाही. भले आपण स्वतःच्या गाडीमध्ये जातोय तरी सुद्धा खाली पाय ठेवायची वगैरे जातात तिथे ठेवायचं नाही, सीटवर आपल्याला किंवा आपल्याला मांडीवर ठेवायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची. हा झाडू आपल्याला घरी आणायचा आहे, घरी आणला तरी सुद्धा तो इकडे तिकडे टाकायचा नाहीये, तो व्यवस्थित ठेवायचा आहे लक्ष्मीपूजनापर्यंत आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची पूजा करायची आहे. हा झाडू घरी आणल्यानंतर लक्ष्मीपूजनाला ज्या दिवशी आपण ठेवणार आहोत त्याच्या अगोदर, आता इथे सुद्धा बरेच जण दोन गोष्टी करतात. माझं सांगायचं झालं तर मी पांढरा धागा जो आहे ना तो बांधते. बरं, तुम्ही हा जो झाडू आणला, जे जो फळा आपण आणलेला आहे जे आपण लक्ष्मीपूजनामध्ये ठेवणार आहोत, तर त्याला काय करायचं, पांढरा धागा जो सुती धागा असतो ना आपला पांढरा, तो तुम्हाला गुंडाळायचा आहे. किंवा हा जर तुम्हाला नसेल गुंडाळायचा तर जो आपला कलावा असतो ना तो तुम्हाला गुंडाळायचा आहे. कलावा झाडूला गुंडाळायचा आणि कलावा लावलेला हा झाडू जो आहे तो लक्ष्मीपूजनामध्ये ठेवायचा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याचं पूजन करायचं आहे. बाकी तुम्ही जर पांढरा धागा बांधत असाल तर पांढरा धागा बांधायचा आणि लक्ष्मीपूजनामध्ये तो जो झाडू आहे
तो आपल्याला ठेवायचा आहे आणि मग त्याचं पूजन करायचं आहे. तर या पद्धतीने अशी आहे झाडूची माहिती. तर ज्या गोष्टी आपल्याला फॉलो करणे शक्य होतात ना, सहजासहजी जमतात, त्या गोष्टी अगदी फॉलो करा. आणि कधीही झाडूला पाय लावायचा नाहीये. किंवा लहान मुलं वगैरे जरी असतील तरी झाडूला पाय लागला तर त्याचा पाया पडतो, आपण बघा वाकून पाया पडतो. झाडूला पाय लावू नये किंवा झाडू ओलांडू नये, ही पण तितकी, कारण लक्ष्मी ओलांडू नये. आणि झाडू जो आहे तो आपण झाडून काढताना घरातली जी अलक्ष्मी आहे, दरिद्रता आहे, जी धूळ आहे ती आपण घराबाहेर काढतोय. त्याच्यामुळे हा झाडू कधीही उघड्यावर ठेवायचा नाही, किंवा झाडलं तसाच कुठेही झाडू पडलेला आहे असं करायचं नाही. आणि झाडूनी कधीही लहान मुलांना वगैरे मारायचं नाही, किंवा जास्त कुठेही झाडून काढलं, झाडू हातात घेऊन उभा राहिलो आणि कुठे कंपाऊंडमध्ये किंवा घराच्या बाहेर उभा राहिलो, सारखा भिंतीला तो मारत राहिलो असं सुद्धा करायचं नाही. झाडू आहे, झाडून झालं त्याची जिथे जागा आहे झाडूची तिथे तो झाडू ठेवायचा. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय कामं करायचे आहेत, गप्पा मारायच्या आहेत, या गोष्टी करायच्या. झाडूनी कधी खरकटं गोळा करायचं नाही. हे सुद्धा मी बऱ्याच जणांच्या घरी बघितलेलं आहे की जेवण झाल्यानंतर काय करतात, जे खरकटं पडलेलं असतं झाडू आणतात आणि झाडूनच हे करतात. झाडू लक्ष्मी समान आहे. आणि जे आपण जेवण करतो ना, अन्न खाली खरकटं, भलेही आपण त्याला खरकटं म्हणतो पण ते अन्न आहे, अन्नपूर्णा माता आहे. जेवण झाल्यानंतर कधीही खरकटं काय करायचं, ते आपल्या हातांनी उचलायचं आणि जे आपलं खरकटं ताट वाटी आहे त्याच्यामध्ये टाकायचं. ते कधीही झाडू नये किंवा तसंच राहू द्यायचं नाही, ते पायाला चिकटून इकडे तिकडे घरामध्ये पसणार. किंवा तुम्ही एखादा कपडा ठेवू शकता, जेवण झाल्यावर त्या कपड्याने ते सगळं खरकटं एका जागेवर गोळा करायचं आणि ते एका वाटीमध्ये किंवा खरकट्या भांड्यामध्ये काढायचं आहे. आणि खरकटं सांडलेलं कधीही डस्टबिनमध्ये टाकायचं नाही. जे आपण किचनमध्ये सगळं जे आपण सगळं साठवतो ना, त्या बॅगमध्ये वगैरे भरायचं आणि जेव्हा कचऱ्याला मावशी वगैरे येतात तेव्हा द्यायचं. किंवा तुमच्या तिथे कुठं कचरा वगैरे हे करत असतील, ओला कचरा, तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. असं कुठेही ते फेकून द्यायचं नाही. या छोट्या छोट्या गोष्टी पालन करायच्या. नक्कीच जे काही आपण बाकीचे सगळे लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय वगैरे करतोय तर ते सुद्धा आपल्यासाठी काम करतील आणि लक्ष्मी कृपा सुद्धा आपल्या घरावर राहील.